अनंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे. गोडसेंना उमेदवारी दिल्यानंतर दिनकर पाटील हे नाराज झाले. दिनकर पाटील यांनी हे वक्तव्य केलंय, नाशिक मध्ये चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे असं दिनकर पाटील यांनी म्हटलंय. तर नाराज झालेल्या दिनकर पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूयात. आपल्या बरोबर भाजपचे नेते आहेत दिनकर पाटील. खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक लोकसभा या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होतात, पण ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे, विद्यमान खासदार गोडसेंना तिकीट मिळालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया? चुकीच्या माणसाला तिकीट दिलंय. हेमंत गोडसेवर संपूर्ण 10 वर्षापासून निवडून आल्यावर एकही काम केलं नाही, एक ठोस काम केलं नव्हतं, आणि चुकीच्या माणसाला उमेदवारी गेलेली आहे. महायुतीने ही चुकी केलेली आहे. मी खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 वर्षापासून काम करतोय. भाजपने मला काम सुरू करायला लावलं होतं आणि नाही मी बंडखोरी करणार नाही, परंतु मी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब गिरीश भाऊंना भेटल्याशिवाय कोणताही पुढचा निर्णय घेणार नाही. तर हे होते भाजप नेते दिनकर पाटील. गेल्या अनेक महिन्यांपासून ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडनं लढण्यासाठी इच्छुक होते, पण ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे आणि त्यानंतर ही त्यांची प्रतिक्रिया होती. आगामी काळात आमचे भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्या एकूणच त्यांच्याशी भेट घेऊन मी पुढची भूमिका जाहीर करेन अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे नेमकं आता जे आगामी काळात काय दिनकर पाटील आपली भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.